हा तरुणाईचा देश आहे याच तरुणाईचा एक आदर्श म्हणजे स्वामी विवेकानंद मात्र हल्लीच्या राजकारणात कोणत्याही महापुरुषांची तुलना नेत्यांशी केली जाते आणि त्यामुळेच पुन्हा वादाला तोंड फुटते नुकताच पुन्हा एकदा एक असा वाद पेटण्याची शक्यता आहे तोच या व्हिडिओतून जाणून घ्या सौमित्र खान हे पश्चिम बंगालमधील भाजपचे खासदार आहेत स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात त्यांनी सहभाग नोंदवला त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना एक वक्तव्य केले त्यामुळे आता वाद निर्माण झाला यावेळी ते पंतप्रधान मोदींचा उल्लेख करत त्यांचं कौतुक करत होते सौमित्र खान म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदींचा जन्म स्वामी विवेकानंदांच्या नव्या रूपात झालाय स्वामीजी हे आपल्यासाठी देवासारख्यात तर दुसरीकडे पंतप्रधानांनी आपले आयुष्यात देशसेवेत घालवले मला वाटते पंतप्रधान हे आधुनिक भारताचे नवे रूप आहेत ते नरेंद्र मोदी आहेत स्वामी विवेकानंद यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रूपात पुनर्जन्म घेतला स्वामी आपल्यासाठी देवासमान आहेत मोदी यांनी देशासाठी जीवन समर्पित केले त्या आधुनिक भारताचे स्वामी विवेकानंद आहेत असं मला वाटतं असं सौमित्र खान म्हणाले सौमित्र खान यांच्या या वक्तव्यानंतर तृणमूल काँग्रेसने आक्रमक पवित्रा धारण केलाय कोलकात्याचे महापौर फिरहाद हकीम यांनी खान यांच्यावर टीका केली आहे खान यांचं विधान म्हणजे स्वामी विवेकानंद विवेकान यांचा अवमान आहे स्वामी विवेकानंद यांची विचारधारा ही भाजपच्या विचारसरणीच्या अगदी विरोधात आहे असं हकीम म्हणाले दरम्यान पंतप्रधानांची तुलना स्वामी विवेकानंद किंवा कोणत्याही महापुरुषांशी करण्याचा हा पहिलाच प्रयत्न नाही याआधी बिहार भाजपचे प्रदेशाध्यक्ष नित्यानंद राय यांनी देखील सौमित्र खान यांच्याप्रमाणेच विधान केलं होतं पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वामी विवेकानंद यांचे अवतार आहेत असं नित्यानंद राय म्हणाले होते तर मंगल प्रभात लोढा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडाची तुलना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आग्र्यातील सुटकेशी केली होती महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी सुद्धा मध्ये वादग्रस्त वक्तव्य केलं होतं भाजपच्या नेत्यांकडून असे नवनवीन वक्तव्य करणं आता काही नवं राहिलेलं नाही दरम्यान सौमित्र खान यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा वाद निर्माण झालाय हे नक्की